नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. तसेच मित्रांनो, आपल्या यूट्यूब फॅमिलीने आत्ताच 81,000 टप्पा पूर्ण केलेला आहे. जो 80,000 मेन माइलस्टोन होता तो आपण खूप लवकर पूर्ण केला आहे. यासाठी नक्कीच तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की या व्हिडिओमध्ये आपण फक्त शैक्षणिकदृष्ट्या शेअर मार्केटची माहिती देत असतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सेबीचे नवीन रूल्स. सध्या प्रत्येकाला एक मेसेज येतोय, प्रत्येकजण चर्चा करतोय की हे रूल्स काय आहेत, काय चेंजेस झालेत 31 जुलैच्या नंतर, म्हणजे आज 1 ऑगस्टपासून काही नवीन नियमावली सेबीने लागू केलेली आहे ट्रेडिंगसाठी, तुम्ही जे काही पोझिशन्स घेणार आहेत त्याच्यासाठी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेबीची नवीन नियमावली काय, त्याचा आपल्या ट्रेडिंगवर, होल्डिंग्सवर काय इफेक्ट होणार आहे का, याचा आपल्याला नक्की काय फायदा आहे का किंवा काही तोटा आहे का किंवा काहीच फरक पडणार नाही, अशा तिन्ही फॅक्टर्समध्ये आपण थोडी आज चर्चा करणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी चॅनलला पटकन तुम्हाला लाईक करायचं, लक्षात ठेवा, एक लाईक देणं खूप गरजेचं आहे तुमचं. आणि व्हिडिओ आवडली तर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यातल्या अपडेट्स तुम्हाला अगदी तात्काळ मिळत राहतील. तर तुमच्या प्रत्येकाच्या मेलमध्ये सर्वसाधारणपणे असा एक मेल तुमच्या ब्रोकरने तुम्हाला पाठवला असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे काय काय नवीन रूल्स, नवीन नियमावली आलेली आहे. ओके, आता मी थोडक्यात इथे स्क्रीनशॉट दिलेला आहे. वर काही सेबीचे सर्क्युलर्स आहेत दोन, तेही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. ज्यांना याची अतिरिक्त डीपमध्ये माहिती पाहिजे असेल त्यांनी त्या सर्क्युलरवर क्लिक करा, ती डिटेल्समध्ये माहिती ओपन होईल. तर हे जे नियम्स आहेत 3 दिलेले त्यांनी, त्यातला पहिला नियम असा आहे की तुम्ही जे एनी इक्विटी शेअर्स दॅट यू हॅव बॉट ऑन पर्टिक्युलर ट्रेडिंग डे विल नॉट शो अंडर युअर होल्डिंग्ज अंडर आफ्टर T+2 days. ओके, म्हणजे तुम्ही जे शेअर्स घेताय आज घेतलं तर जोपर्यंत त्यांचा क्रायटेरिया होता जुना की T+2 days तोपर्यंत तुम्हाला होल्डिंग्जमध्ये आता दाखवणार नाही. याच्या आधी काय व्हायचं, सर्वसाधारणपणे T+2 day म्हणजे आज ट्रेड केला तर दुसऱ्या दिवशी दाखवायचं किंवा आपल्याला तो विकताही यायचा. तर T+2 days काय हे आधी एकदा क्लिअर करतो, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना क्लिअर होईल. टी म्हणजे ट्रेडिंग प्लस 2 days, म्हणजे आपण जे शेअर्स खरेदी करतो त्याची सेटलमेंटचा हा कालावधी असतो. जसं की ट्रेड म्हणजे मी आज ट्रेड केला त्याचा उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस, असे 3 दिवस आपल्याकडून सेबी घेत असते किंवा जो आपला हे असतो डिपॉझिटरी, ही सर्वसाधारण प्रोसेस सगळी लागते याला. अशी सर्वसाधारणपणे ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला 4th दिवशी तुमच्या अकाउंटला होल्डिंगमध्ये दाखवणार, म्हणजे तुमच्याकडे जे ब्रोकर्स अकाउंट वापरतात त्याच्यामध्ये पोझिशन आणि होल्डिंग्स असे 2 कॉलम्स असतात. पोझिशन्समध्ये त्या दिवसाच्या पर्टिक्युलर पोझिशन दिसतात, होल्डिंग्समध्ये आपल्याकडे जे काही शेअर्स होल्डिंग्ज आहेत डिमॅटमध्ये ते दाखवत असतं. आधी काय व्हायचं, सरासरी आज शेअर्स घेतला तर सर्वसाधारणपणे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला होल्डिंग्जमध्ये ते दाखवायचं. ओके, किंवा आपल्याला विकता येत होतं. तर चला आधी क्लिअर करतो ह्या टर्म्स काय तुम्हाला ते. एक एक्झाम्पल देतो, टी मीन्स ट्रेड डे, म्हणजे आपण सोमवारी ट्रेड घेतला आणि 2 दिवस त्याच्यानंतर जी सेटलमेंट असते म्हणजे मंगळवार आणि बुधवार, ट्यूजडे आणि वेनसडे. तर थर्सडे काय आहे, तर थर्सडेला आपल्या डिमॅटला शेअर्स येतील. ते काय होतील आपल्या डिमॅटला, ते शेअर्स तुम्हाला होल्डिंग्समध्ये कधी दाखवणार, आता थर्सडेला. ओके, किंवा एक एक्झाम्पल अजून देतो तुम्हाला याच्यामध्ये, म्हणजे कन्फ्युजन सुट्ट्यांसाठी, म्हणजे जर शनिवार आणि रविवार आला तर काय होतं. समजा तुम्ही शेअर्स घेतले असतील फ्रायडेला, टी मीन्स ट्रेड डे, तुम्ही फ्रायडेला काही शेअर्स खरेदी केले डिलिव्हरीसाठी, तर 2 दिवस कोणते काउंट होणार, मंडे आणि ट्यूजडे, कारण शनिवार आणि रविवार हा हॉलिडेज आहेत. हॉलिडेज याच्यामध्ये कॅल्क्युलेट केले जात नाहीत, फक्त ट्रेडिंग डेज कोणते, तर मंडे आणि ट्यूजडे. असे तुम्ही जर शुक्रवारी घेताय तर जवळपास कॅलेंडरप्रमाणे 5 दिवस तुमच्या अकाउंटला यायला लागतील आणि ट्रेडिंग डेज नॉर्मली 3 आहेत, ते 3च राहतील. म्हणजे बुधवारी तुमच्या होल्डिंग्समध्ये हे शेअर्स दाखवेल. पहिलं काय व्हायचं, आपण शेअर्स आज जरी घेतले तरी दुसऱ्या दिवसापासून होल्डिंग्समध्ये दाखवत होतं, ते आता इथून पुढे दाखवणार नाही जी सेबीच्या नवीन नियमानुसार, लक्षात ठेवा. आता नियम नंबर 2 काय सांगतो तेही आपण थोडं डीपमध्ये पाहू. फंड्स फ्रॉम ऑल सेल ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम युअर होल्डिंग्स विल बी अवेलेबल फॉर यूज ओनली ऑन T+2 days. लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. पहिलं काय व्हायचं,
आपण शेअर्स विकले बरोबर, म्हणजे समजा माझ्याकडे काय एक्स वाय झेड स्टॉकचं होल्डिंग होतं माझ्या डिमॅटमध्ये, आज मी ते 100 स्टॉक्स विकले समजा, तर काय व्हायचं की मला ते जरी सेटलमेंट नाही झाली तरी त्याचे जे पैसे असायचे ते मला लगेच दुसऱ्या ट्रेडला वापरता यायचे बरोबर. म्हणजे समजा मी 1,000 रुपयाचे शेअर्स विकले आजच्या कंडिशनला, आपला जो मार्केट चालू आहे त्या दिवशी, तर काय होईल त्या 10,000 लगेच मला ते शेअर्स विकल्यानंतर ना लगेच दुसरे त्याच किमतीचे शेअर्स घेता येत होते. आता तसं होणार नाही. आता काय सांगितलं यांनी की तुम्हाला तुमचं जे दाखवलं आहे फंड्स फ्रॉम ऑल ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम युअर होल्डिंग्स, तर कधी होतील तुम्हाला अवेलेबल, तर ज्या दिवशी तुमची सेटलमेंट होईल त्या दिवशी. म्हणजे कसं, जसं आधीच्या वेळी ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही जर मंडेला शेअर्स विकले तर तुम्हाला थर्सडेला गुरुवारी ते पैसे वापरता येतील, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही फ्रायडेला शेअर्स विकले तर तुम्हाला ते बुधवारी पैसे वापरता येतील, लक्षात ठेवा. हा एक साधा फंड आहे, कारण इथे बुधवार दुसरा एक्झाम्पल जे दाखवले आपण याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये शनिवार आणि रविवार असे 2 दिवस मध्ये आलेले आहेत, त्यामुळे ही कंडिशन झालेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. खूप साऱ्या लोकांना असं होईल की तुम्ही शेअर्स विकताल आता पुढच्या दिवसापासून म्हणजे सोमवारपासून ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि असं होईल की तुम्ही शेअर्स विकताल पण लगेच ते पैसे तुम्हाला दिसणार नाही, तर ते काही नाही. नवीन नियमानुसार तुम्हाला 3 दिवसांनंतर न पैसे तुमच्या अकाउंटला ट्रेडसाठी वापरण्यायोग्य राहतील. हा झाला नियम नंबर 2. ओके, आता हा चांगला का वाईट याचा थोडा आपण शेवटी डिस्कशन करू. आधी हा रूल समजला असेल तर उत्तम. आता एक रूल आहे, पहिला जो बघितला त्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम आहे आपल्याला. जी लोक BTST ट्रेड करत होते म्हणजे बाय टुडे सेल टुमारो, म्हणजे आज शेअर्स घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी विकायचा, म्हणजे समजा आज सोमवार आहे तर खूप साऱ्या वेळा आपण काय करतो की सोमवारी आपल्याला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळाला तर आपण सोमवारी बाय करतो आणि मंगळवारी विकून टाकतो, ह्याला बोललं जातं BTST. पण आता आत्ताच्या कंडिशननुसार करता येणार आहे का आपल्याला नवीन नियमानुसार, तर BTST इक्विटीमध्ये करता येणार नाही. का येणार नाही, कारण तुम्हाला डिलिव्हरीच आता कधी मिळणार आहे त्या शेअर्सची 3 दिवसानंतर, म्हणजे मी सोमवारी ट्रेड करतोय तर ते विक्रीसाठी मला डायरेक्ट गुरुवारी उपलब्ध असतील, त्यामुळे इथून पुढे आपल्याला BTST सध्याच्या नियमानुसार करता येणार नाही. काही ब्रोकरचं डिस्कशन चालू आहे याच्यावर SEBI बरोबर की आपण याच्यासाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करू शकतो का, जसं की झिरोदा वगैरे याच्यावर थोडं काम करत आहे. काही अपडेट्स आला तर नक्कीच मी तुम्हाला याचा घेऊन देईल अपडेट, कसं जो काय तो तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल नक्कीच. आशा करतो हे दोन्ही पॉईंट समजले असतील. ओके, आता याच्यानंतर ना आपण जाऊ तिसऱ्या पॉईंटकडे. तिसरा पॉईंट काय सांगतो, टेकिंग फ्रेश पोझिशन्स अंडर अवर मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी, त्यालाच बोललं जातं MTF. हे फीचर काय असतं, तर हे फीचर आता 31 जुलैपासून बंद केलेलं आहे. पुढचं नोटीस येसपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आता ह्याच्यामध्ये जे पूर्वीप्रमाणे आपण मार्जिन घ्यायचो, लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण डिलिव्हरीला काही शेअर्स वगैरे घेत असू किंवा जे काय पोझिशन्स घ्यायचो त्याला आपल्याला आपले ब्रोकर्स मार्जिन द्यायचं. ओके, किंवा त्याला काय होत होतं की आपल्याला कोलॅटरल ठेवायचं, म्हणजे तुमचे जर काय म्युच्युअल फंड्स अकाउंटला असतील तर त्या प्राईसचे सरासरी म्युच्युअल फंड्स कोलॅटरल ठेवून आपण मार्जिन घेऊन ट्रेड करू शकत होतो, परंतु ते आता करता येणार नाही नवीन नियमानुसार. असं SEBI सांगतंय की जर तुमच्याकडे 1,00,000 रुपयाचे शेअर्स घ्यायचे, ओके, तुम्ही 20,000 रुपये ठेवून 80,000 रुपयाच्या मार्जिनवर ट्रेड करताय, तर तुमच्या डिमॅटमध्ये तेवढे शेअर्स असणं गरजेचं आहे. ओके, त्याला आपण काय बोललं त्यांनी की तुम्ही 80,000 शेअर्स प्लेज करून ती 1,00,000 पोझिशन्स घेऊ शकता. ओके, समजलं नाही समजलं पुन्हा सांगतो. समजा तुम्हाला 1,00,000 शेअर्स खरेदी करायचे आहेत आजच्या कंडिशनला, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये 20,000 रुपये बॅलन्स आहे, फक्त किती 20,000 रुपये बॅलन्स, परंतु तुमच्याकडे 80,000 होल्डिंग आहे किंवा त्यापेक्षा जास्त, असं एक एक्झाम्पल देतो, कारण प्लेझिंगला कट टू कट मार्जिन मिळत नाही, तुमच्याकडे थोडं होल्डिंग्समध्ये पण शेअर्स आहेत. तर आता नवीन नियमानुसार काय काढलेलं आहे यांनी की तुम्हाला तुमचे जे होल्डिंग्समधले शेअर्स आहेत ते प्लेज करून तुम्ही ट्रेड करू शकता. होल्डिंगचे शेअर्स आपण काय करू शकतो, प्लेज करू शकतो. प्लेज करणे तुम्हाला माहिती प्रोसेस कशी असती, तर एक OTP असतो, जर तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी हे साईन करून दिलं असेल अकाउंट ओपनिंग करताना, तर ही प्रोसेस तुम्हाला थोडी सोपी जाणार आहे. जर दिलं नसेल तर OTP थ्रू ही प्रोसेस करावी लागणार आहे, थोडी किचकट प्रोसेस असेल सुरुवातीला, परंतु काय अवघड नाही, अगदी इझिली आपण हे करू शकतो. ओके, समजलं, हा साधा आणि सिम्पल पॉईंट याच्यामध्ये फक्त असणार आहे, आणि तुम्हाला तिथे प्लेजिंग करूनच मार्जिन घ्यायला येणार आहे. जर तुम्ही तुमचे जे काय फंड्स आहेत त्यातच ट्रेड करत असाल तर तुम्हाला कसलीही भिण्याची गरज नाही मित्रांनो. आशा करतो हे तिन्ही पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. मार्जिन
ट्रेडिंग फॅसिलिटी काय आहे, ओके, आणि आधीची टी प्लस टू ची काय फॅसिलिटी आहे, म्हणजे तुम्हाला होल्डिंग्स कधी मिळणार आहेत, तुम्हाला पैसे कधी वापरता येणार आहेत, आणि जी एम टी एफ फॅसिलिटी आहे तिचा कशाप्रकारे आपण यूज करू शकतो, असे तीन नवीन नियम सेबीने आपल्यासाठी आणलेले आहेत. तर मित्रांनो, आता बघा, तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की याचा फरक बी टी एस टीवर पडतोय, बरोबर, इक्विटीमध्ये घेतोय, तर फ्युचर ऑप्शनला काय फरक पडणार आहे का? तर याचा फ्युचर ऑप्शनला काहीही इम्पॅक्ट पडत नाही किंवा काही फरक पडणार नाही. हे सगळे नियम इक्विटीला जास्त अफेक्टिंग करणारे आहेत. म्हणजे जे रिटेल ट्रेडर्स आहेत आपल्यासारखे सर्वसामान्य, यांना हे जे रूल्स आहेत ते थोडे किचकट आहेत. ऍक्च्युली हे सेफ्टीसाठी बनवलेत, सेफ रूल्स आहेत, परंतु थोडे किचकट वाटणार आहेत सुरुवातीला, थोडे अंगवळणी परस्परेन, किंवा याच्यामध्ये आणखीन काही नवीन चेंजेस आले तरी आपल्याला सेबी लगेच कळवेल आणि मी तुमच्यासाठी नक्कीच याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल. आशा करतो आजचा व्हिडिओ थोडक्यात सांगितलेला समजला असेल की सेबीचे नियम कशाप्रकारे आपल्यासाठी बनवलेले आहेत. नक्कीच थोडे किचकट आहेत, परंतु समजून तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट ओपनिंग सध्या फ्रीमध्ये चालू आहे. पटकन खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि तुमचा फॉर्म भरून अकाउंट ओपन करा. अगदी 24 तासामध्ये अकाउंट ओपन होईल. तुमचं जर आधार लिंक असेल, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि बँक डिटेल्स असेल तर. या व्यतिरिक्त काही शंका असेल तर नक्कीच आमच्या लिंकवर जाऊन तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये मेसेज द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त लोकांना ही समजणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.